Hello students, welcome once again and let's start with the discussion of gravitation. आपण बघतोय टॉपिक ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये काल आपण थोडंसं ग्रॅव्हिटेशनमधला थेरॉटिकल पॉईंट किंवा त्याच्या रिलेटेड एस्केप व्हेलॉसिटी किंवा काही न्यूमेरिकल पॉईंट कम्प्लीट केलेला आहे. ओके, आज आपण थोडंसं त्याच्या पुढे जाऊया. कदाचित आजच्या आणि उद्याच्या लेक्चरमध्ये हा टॉपिक पूर्ण संपून जाईल विथ ऑल द न्यूमेरिकल्स फ्रॉम द टेक्स्ट बुक, दॅट इज अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स. आपण प्रत्येक लेक्चरला अनसॉल्व्ड न्यूमेरिकल एक दोन डिस्कस करतो आहे. सी डीच्या न्यूमेरिकल्स आपण ॲट द एंड डिस्कस करूया, पण येणाऱ्या टेस्टसाठीचा जो काही सिलेबस आहे तो ॲटलीस्ट आजच्या आणि उद्याच्या लेक्चरमध्ये संपून जाईल. म्हणजे तुमचा टेस्टपर्यंतचा जो काही सिलेबस आहे, जेवढा सिलेबस कम्प्लीट होईल त्याच्यावरती तुम्हाला टेस्ट बघायला मिळेल या संडेला. ओके, सो आज आपण एक इंटरेस्टिंग पॉईंट बघणार आहोत, अर्थ सॅटेलाईट. अर्थ सॅटेलाइट्स म्हणजे थोडक्यात अर्थच्या भोवती फिरणारे सॅटेलाइट्स, असं आपण म्हणूया अर्थ सॅटेलाइट. त्याच्या फक्त सॅटेलाइट म्हणजे काय बघूया. सॅटेलाइट तर एक ऑब्जेक्ट आहे सॅटेलाइट म्हणजे. ओके, तर तो रोटेट होतो प्लॅनेटच्या भोवती. मग सॅटेलाइट हे दोन प्रकारचे असू शकतात, एक नॅचरलही असू शकतो आणि एक आर्टिफिशियलही असू शकतो. आता आर्टिफिशियल म्हणजे कुठला, की जो आपण तयार केलेला आहे. आपण इन द सेन्स द मॅन मेड सॅटेलाइट इज नथिंग बट द आर्टिफिशियल, जे सायंटिस्ट तयार करतात. मग अगदी इंडियन इस्रोमध्ये असेल किंवा अमेरिकन नासामध्ये असेल, जे सॅटेलाइट्स तयार होतात, सॅटेलाइट्स तयार केले जातात आणि मग ते पुढं वरती प्रोजेक्ट करून ते अर्थच्या भोवती रोटेट केले जातात. मोस्टली सगळे सॅटेलाइट हे अर्थच्या भोवती रोटेट होतात, पण काही सॅटेलाइट्स हे अदर दॅन अर्थ प्लॅनेटचा स्टडी करण्यासाठी सुद्धा काय केले जातात, यूज केले जातात. ओके, सो सॅटेलाइट इज अन ऑब्जेक्ट विच कॅन रिव्हॉल्व अराउंड ए प्लॅनेट, सिम्पली कॉल्ड ॲज अ सॅटेलाइट. इट हॅज टू टाईप्स, नॅचरल आर्टिफिशियल. नॅचरल म्हणजे आपण म्हणूया की पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, वन ऑफ द नॅचरल सॅटेलाइट. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे, मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, इट इज नॅचरल सॅटेलाइट. आणि जे मग मॅनमेड सॅटेलाइट लाईक इनसॅट, ओके, किंवा नासाकडून जे सॅटेलाइट्स लाँच केले जातात आणि इस्रोकडून आपले जे सॅटेलाइट्स लाँच केले जातात, बरेच आता प्रत्येक सॅटेलाइटला त्या ॲप्लिकेशननुसार नावं दिली जातात. ओके, सो ही जी सगळी सॅटेलाइट्स आहेत, हे सगळे सॅटेलाइट्स म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. ओके, मग त्याच्यासाठी रॉकेट यूज केलं जातं आणि रॉकेटच्या मदतीनं तो सॅटेलाइट लाँच केला जातो, हे आपण कुठंतरी ऐकलं असेल. ओके, सो ग्रॅव्हिटेशनमध्ये सॅटेलाइट हा फार महत्त्वाचा पार्ट आहे, कारण याचं जे काय बेसिक आहे ते सगळं ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड आहे ना सॅटेलाइट लॉन्चिंगचं. सो सॅटेलाइट समजलं, त्याचे टाईप्स समजले. आता ॲप्लिकेशन ऑफ द सॅटेलाइट, हे सगळं मी थेरॉटिकल पूर्ण लिहिणार आहे, आधी जस्ट एक्सप्लेन करतो. ॲप्लिकेशन ऑफ द सॅटेलाइट, सॅटेलाइटचे उपयोग काय काय आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा उपयोग की सॅटेलाइट पृथ्वीला बघू शकतो कंटिन्युअसली. मला सांगा, एखादा सॅटेलाइट जर पृथ्वीच्या भोवती फिरत असेल तर आपण काय म्हणूया, की तो सॅटेलाइट पृथ्वीला बघू शकतो कंटिन्युअसली. सो कम्युनिकेशन पर्पजसाठी सगळ्यात महत्त्वाचा सॅटेलाइट यूज केला जातो. मग त्या कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळे कम्युनिकेशन्स आहेत, मिलिटरी पर्पज कम्युनिकेशन आहे, मेडिकल पर्पज कम्युनिकेशन आहे, आपली पोझिशनिंग सिस्टीम आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, त्याचं कम्युनिकेशन आहे, टेलिव्हिजन कम्युनिकेशन आहे, रेडिओ वेव्ज कम्युनिकेशन आहे, इंटरनेट कम्युनिकेशन आहे, किंवा तुम्ही UFO हा शब्द ऐकला आहे का बघा, अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट म्हटलं जातं त्याला UFO. आणि आत्ताचे जे पिक्चर्स सिनेमात जे आत्ताचे आपल्याकडे ब्रॉडकास्ट होतात, तर ते सगळे सॅटेलाइटच्या थ्रू ब्रॉडकास्ट होतात. म्हणजे आपण म्हणूया की जो सिग्नल आहे तो सॅटेलाइटला पाठवला जातो आणि तो सॅटेलाइट सिग्नल सगळ्या थिएटर्सना पाठवतो आणि आपल्याला तो पिक्चर मग बघायला मिळतो. सो सॅटेलाइट लॉन्चिंग असतं बघा सगळं, किंवा सॅटेलाइट प्रक्षेपण म्हणतो आपण, ठीक आहे. सो बरीचशी ॲप्लिकेशन्स आहेत ह्या सॅटेलाइटची. ओके, मग त्याच्यामध्ये काही काही टाईप्स आहेत, त्याच्यात दोन महत्त्वाचे टाईप्स आपण बघूया, की जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे काय आणि पोलर सॅटेलाइट म्हणजे काय. आता जिओ स्टेशनरी असं नाव का दिलं आहे बघा सॅटेलाइटला, जिओ स्टेशनरी. तर आपल्याला माहिती आहे की समजा अर्थ सरफेस आहे, ओके, सो दिस अर्थ इज नथिंग बट जिओ, जिओग्राफिकल असं म्हणूया आपण, जिओ, दिस वर्ड इज रिलेटेड टू द अर्थ, जिओ. आणि एक सॅटेलाइट इथं असतो समजा, मग सॅटेलाइट हा पृथ्वीच्या भोवती असा रोटेट होतो आहे. दिस इज द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट, दिस इज द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट, काल सांगितले ना मी. आणि आता हा सॅटेलाइट काय होतो, पृथ्वीच्या भोवती फिरतोय असं आपण म्हणू. मग याची जी व्हेलॉसिटी आहे आणि याचा जो काही टाईम पिरियड आहे तो पृथ्वीच्या टाईम पिरियड एवढा आहे,
म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरायला किती वेळ लावते? 24 तास लावते. याचा अर्थ या सॅटेलाईटचा पण टाईम पिरियड काय? 24 आवर आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की आपण सध्या इथं आहे, तो सॅटेलाईट आपल्या डोक्यावरती आहे. कुठला? जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. ओके, सॅटेलाईट उपग्रह म्हणतो ना सॅटेलाईटला आपण. सो हा सॅटेलाईट इथं आहे. पुरं दुपार झाली आपण इथं आलो असं म्हणूया. आपण आता ॲक्च्युली तिरकं होत नाही, आपण सरळच असतो आहे. तेव्हा सॅटेलाईट कुठं आला? आपल्याला इथं आला, म्हणजे आपल्या डोक्यावरतीच आला. पुन्हा आपण इथं आलो समजा असं म्हणूया. पुन्हा सॅटेलाईट इथं आला म्हणजे आपल्या डोक्यावरतीच आला सॅटेलाईट. पुन्हा समजा आपण इथं आलो, हा सॅटेलाईट पुन्हा आपल्या डोक्यावरती आला. का? तर आपला आणि सॅटेलाईटचा टाईम पिरियड कसा आहे? सेम आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे दोघांच्यामध्ये, आपल्यामध्ये सॅटेलाईटमध्ये? तर 0 आहे. मी प्रत्येक वेळेला बघतोय मला सॅटेलाईट वरती दिसतो आहे. ॲक्च्युली आपण पण फिरतो आहे आणि सॅटेलाईट पण फिरतो आहे, पण आपण फिरतो हे आपल्याला फील होत नाही, त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला उभा आहे असं आपण म्हणूया. सो मी आत्ता इथं उभा आहे, दुपार झाली, अर्थ फिरली, तरी पण मी इथंच आहे ना. सिमिलर. सो प्रत्येक वेळेला मला सॅटेलाईट वरती दिसतो आहे. याचा अर्थ प्रत्येक वेळेला माझ्यावरती तो स्टेशनरी आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणून त्याला स्टेशनरी म्हणूया. आणि तो कशाशी रिलेटेड आहे? अर्थशी रिलेटेड आहे, म्हणून त्याला जिओ म्हणलेलं आहे. सो जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. ओके, मग जिओ स्टेशनरी सॅटेलाईट एक असा सॅटेलाईट की ज्याचा टाईम पिरियड हा पृथ्वीची एवढा आहे, पृथ्वीच्या सर्फेस एवढा टाईम पिरियड आहे. आणि पृथ्वीचा टाईम पिरियड किती असतो? तर 24 आवर्स. व्हॉट इज मीन बाय टाईम पिरियड? द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रोटेशन. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो? तर 24 तास लागतात. सो 24 आवर इज द टाईम पिरियड ऑफ द सॅटेलाईट, अँड दॅट सॅटेलाईट इज कॉल्ड ॲज जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. असाच एक पोलर सॅटेलाईट असतो, तो थोडासा कमी हाईटवरती सोडला जातो, 500 ते 800 किलोमीटर हाईट असते त्याची. आणि तो खूप फास्ट फिरत असतो पृथ्वीच्या भोवती. खूप फास्ट म्हणजे जवळपास तो 1.5 तासामध्ये एक राऊंड कम्प्लीट करतो. म्हणजे 85 मिनिट इज द टाईम पिरियड ऑफ द पोलर सॅटेलाईट, अँड देअर हाईट इज 500 to 800 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सर्फेस. असा एक सॅटेलाईटसुद्धा असतो, पोलर सॅटेलाईट म्हटलं जातं त्याला, जो की अर्थच्या पोलच्या भोवती नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये फिरत असतो. अर्थची पोल आहे ना, दिस इज द पोल. सो नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये असा फिरत असतो लाईक. ओके, अर्थ अशी रोटेट होते वेस्ट ईस्ट, बरोबर. सो तो एक पोलर सॅटेलाईट आपल्याला इथं बघायला मिळतो. बघा, मी जेवढं सांगतो ते सगळं थेरॉटिकल आहे. नंतर मी म्हटलं की सॅटेलाईटला 2 लॉन्चिंग स्टेज गरजेच्या आहेत रॉकेटच्या. पहिली लॉन्चिंग स्टेज की सॅटेलाईटला इथून इथपर्यंत पाठवावं लागतं, ज्याला की कुठली व्हेलॉसिटी द्यावी लागते? एस्केप व्हेलॉसिटी. आणि पुन्हा सॅटेलाईटला हॉरिझॉन्टल किंवा रोटेट होण्यासाठी क्रिटिकल व्हेलॉसिटी द्यावी लागते. सो इथे एक रॉकेटची स्टेज यूज केली जाते, त्याला फर्स्ट स्टेज म्हटलं जातं. आणि ही रॉकेटची सेकंड स्टेज. आणि ह्या 2 स्टेजमध्ये मग सॅटेलाईट ॲक्च्युअल लॉन्च होतो आणि तो रोटेट व्हायला चालू होतो. इथे ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 असतो, त्यामुळे तो कंटिन्युअसली रोटेट होत राहतो, तो काय अट्रॅक्ट होत नाही अर्थ सर्फेसकडं. लक्षात आलं? सो मिनिमम 2 स्टेजेस आर रिक्वायर्ड टू रोटेट ऑर टू कम्प्लीट लॉन्चिंग अँड रोटेटिंग ऑफ द सॅटेलाईट. हा सुद्धा एक थिअरी पॉईंट आहे याच्यामध्ये, मिनिमम 2 स्टेजेस. ओके, त्याच्यानंतर आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी बघणार आहोत, टाईम पिरियड बघणार आहोत, सॅटेलाईटची वेटलेसनेस कंडिशन काय असते ती बघणार आहोत. आता वेटलेसनेस कंडिशन मी डिफाईन करतो, किंवा आत्ताचं जे एवढं झालेलं आहे तेवढं थोडक्यात मी तुम्हाला लिहून देतो इथं. म्हणजे थोडासा एक थेरी पॉईंट असल्यामुळे तो तुमच्या वहीमध्ये प्रिझर्व होईल आणि तुम्हाला तो अभ्यास करायला बरं पडेल. ओके, सो पटपट पटपट माझ्याबरोबर सगळ्यांनी लिहून घ्या. सो व्हॉट इज मीन बाय सॅटेलाईट फर्स्ट ऑफ ऑल? सो सॅटेलाईट, सो फास्ट लिहून घ्या. अन ऑब्जेक्ट विच कॅन रिव्हॉल्व्स अराउंड द प्लॅनेट इज कॉल्ड ॲज सॅटेलाईट. ओके, देन नॅचरल सॅटेलाईट. सो मून इज रोटेटिंग अराउंड अर्थ, सो इट इज नॅचरल सॅटेलाईट. मून कसा आहे? नैसर्गिक आहे, आर्टिफिशियल, आर्टिफिशियल सॅटेलाईट. मग मॅन मेड म्हणतो मी, मॅन मेड सॅटेलाईट विच इज रिव्हॉल्विंग
अराउंड द अर्थ. एग्जाम्पल इनसैट, एक सैटेलाइट से नाव मी जस्ट लिख. नेक्स्ट एप्लीकेशंस, एप्लीकेशंस सैटेलाइटचे उपयोग काय. सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिकेशन पर्पजसाठी ट्रान्समिशन ऑफ टीव्ही अँड रेडिओ सिग्नल, ट्रान्समिशन ऑफ टीव्ही अँड रेडिओ सिग्नल, दिस इज द कम्युनिकेशन यूज. मिलिटरी पर्पज, मिलिटरीमध्ये जे कम्युनिकेशन असतं त्याच्यासाठी. मेडिकल पर्पज, मेडिकल फील्डमधलं कम्युनिकेशन. ब्रॉडकास्टिंग सिग्नल्स, ओके. वेदर रिपोर्टिंग, स्टडी ऑफ सोलर रेडिएशन्स. बघा कितीही उपयोग आपण लिहायचे म्हटले तर लिहू शकतो. नंतर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स असतात ना बऱ्याच वेळेला, बरंच काही काही अंतराळामधला जो काही अभ्यास आहे त्या सगळ्यांसाठी सॅटेलाइटचा उपयोग होतो. ओके, सो दीज आर जस्ट थिओरॅटिकल पॉईंट्स अबाउट द सॅटेलाइट. चल लिहून घ्या, इथपर्यंत फास्ट पटपटपट जाऊया पुढं. ओके, नेक्स्ट जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, द सॅटेलाइट, सोप्या भाषेत लिहितो मी, द सॅटेलाइट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ विथ सेम सेन्स ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. अर्थ बरोबरच ना. टाइम पीरियड 24 आवर्स, सिंपल. नेक्स्ट पोलर सैटेलाइट, द सैटेलाइट रिवॉल्विंग अराउंड द अर्थ एट सर्टन हाइट, एट सर्टन हाइट 500 to 800 किलोमीटर विथ टाइम पीरियड 85 मिनिट्स, जवळपास दीड तास ना, 85 मिनिट्स म्हणजे. ओके, सो 16 टाइम्स एका दिवसामध्ये जवळपास तो फिरू शकतो. ओके, दिस इज अबाउट द पोलर सॅटेलाइट. टू स्टेज किंवा टू स्टेज रॉकेट इज यूज्ड फॉर लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट. ओके, सो स्टेज फर्स्टमध्ये काय होतं, अर्थ सर्फेसपासून सॅटेलाइट एस्केप करण्यासाठी. ओके, सो इन सिंगल स्टेज व्हेन द स्टेज फर्स्टमध्ये काय म्हणूया की द सॅटेलाइट इज लॉन्च्ड बाय ए लॉन्च्ड विथ द हेल्प ऑफ रॉकेट, विथ द हेल्प ऑफ रॉकेट विथ मिनिमम विलॉसिटी विच इज इक्वल टू
एस्केप वेलोसिटी। बस नेक्स्ट स्टेज सेकेंड, सेकेंड स्टेज मध्ये काय होतं, द सैटेलाइट इज रिवॉल्व्ड अराउंड प्लैनेट बाय गिविंग मिनिमम वेलोसिटी दैट इज क्रिटिकल वेलोसिटी टू इट। दुसऱ्या स्टेज मध्ये काय केलं जातं, सॅटेलाइटला मिनिमम वेलोसिटी दिली जाते आणि ती जी मिनिमम वेलोसिटी आहे त्याला क्रिटिकल वेलोसिटी म्हटलं जातं आणि त्या क्रिटिकल वेलोसिटीमध्ये तो सॅटेलाइट हॉरिझॉन्टल प्रोजेक्शनमध्ये रोटेट केला जातो आणि तो मग अर्थच्या भोवती फिरवला जातो किंवा तो फिरत राहतो, मग कंटिन्युअसली तो फिरत राहतो। ओके, आणि सॅटेलाइटला मग पॉवर मिळते सन रॅडिएशन्सकडनं आणि सॅटेलाइट चार्ज राहतो नेहमी आणि तो कंटिन्युअस फिरत राहतो आणि अर्थबरोबर त्याचं कम्युनिकेशन करू शकतो। सो दिस इज अबाउट द मिनिमम टू स्टेजेस रिक्वायर्ड टू कम्प्लीट द रिव्हॉल्व्हशन ऑफ द सॅटेलाइट अराउंड द अर्थ। राईट डाऊन दिस वन। चला नेक्स्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज क्रिटिकल velocity of a satellite, critical velocity of a satellite. Okay, so you can just draw the diagram. This is earth, this is the radius of the earth, and let us consider some height at which this satellite which is revolving around the earth, and ita ji kai tela horizontal velocity dyavi lagte ti manje क्रिटिकल वेलॉसिटी। लेट अस कन्सिडर दिस इज द स्मॉल आर दॅट इज आर प्लस एच। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल राईट द डेफिनेशन ऑफ द क्रिटिकल वेलॉसिटी। ओके, द मिनिमम हॉरिझॉन्टल वेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट to revolve around the earth is called as critical velocity। बघा मी डेफिनेशन सिंपल लिहिली, एक कमीत कमी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी द्यायची कुणाला, सॅटेलाइटला, कशासाठी, तर अर्थच्या भोवती रोटेट होण्यासाठी। ओके, सॅटेलाइट अर्थ सर्फेसवरनं एस्केप व्हेलॉसिटी इथं पाठवला जातो आणि इथं पुन्हा त्याला सेकंड स्टेजमध्ये रॉकेटच्या क्रिटिकल व्हेलॉसिटी दिली जाते आणि त्या व्हेलॉसिटीनं तो मग काय होतं, अर्थच्या भोवती रोटेट व्हायला सुरू होतो। ओके, सो द मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट टू रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज द क्रिटिकल व्हेलॉसिटी व्ही सी। नाव वी हॅव टू फाइंड आउट द एक्सप्रेशन फॉर द व्ही सी। आता हे जे एक्सप्रेशन आहे, हे एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्ही सीचं, तर हे एक्सप्रेशन कसं फाइंड करायचं बघा। चल, आता हा सॅटेलाइट आहे ज्याचं मास आहे सपोज एम, स्मॉल एम। सो पहिल्यांदा स्टॅटिस्टिक मी डिफाईन करतो, बघा लेट एम म्हणजे काय तुम्ही लिहा। चला, मास ऑफ द सॅटेलाइट, आर इज व्हॉट रेडियस ऑफ द अर्थ, कॅपिटल एम इज व्हॉट मास ऑफ द अर्थ, स्मॉल जी इज व्हॉट acceleration due to gravity on the surface of the earth, gh is what acceleration due to gravity at height h, h is what height of the satellite from the earth surface, small r is what radius of the orbit which is equal to r plus h। सगळं लिहिलं का मी जे काय बडबडलो ते, आता हे जस्ट इथं लिहा। vc आणि पुढे त्याच्या खाली लिहा vc, critical velocity of the satellite। बघा सगळ्या गोष्टी मी ज्या काय सांगतोय ते तुम्ही लिहा, इथं मी लिहिलेल्या नाही आहेत त्या फक्त। ओके, आता सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती फिरतोय, मग जर सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती जर फिरत असेल तर तो कुठली मोशन कम्प्लीट करतोय, सर्क्युलर मोशन। लिहा, इफ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ सर्फेस विच इज इन सर्क्युलर मोशन, किंवा द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द
अर्थ सरफेस इन सर्क्युलर ऑर्बिट. सिंपल मी जे आता बोललो ते सेंटेन्स लिहा. ओके बघ एक्सप्रेशन लिहितोय आपण, सेंटेन्स लिहा मी जे बोललो होतं ते. ओके द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऑन द सॅटेलाइट इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन सॅटेलाइट अँड अर्थ सर्फेस. काय म्हणलं मी, द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट सर्क्युलर मोशन. बरोबर ना, सर्क्युलर मोशन कम्प्लीट करण्यासाठी एखादा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स लागतो तिथं. सो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट द सर्क्युलर मोशन विच इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ सर्फेस अँड द सॅटेलाइट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशनसाठी एक फोर्स तिथं कुठला तर पाहिजेच, सेंट्रिपिटल फोर्स, आणि तो कुणीतरी प्रोव्हाइड केलेला पाहिजेच, तर सर्क्युलर मोशन कम्प्लीट होते ना, अदरवाईज होत नाही. मग इथं जर सॅटेलाइट राऊंड फिरत असेल, राऊंडमध्ये फिरत असेल, तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि तो कुणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ सर्फेस अँड सॅटेलाइट. बरोबर, मग आपण असं लिहूया, देअरफोर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. चालेल का बघा, सो देअरफोर सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा का लिहिला, हा फॉर्म्युला ऑलरेडी झालेला आहे. एम म्हणजे मास ऑफ द सॅटेलाइट, व्ही इज द व्हिलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट, आणि ती कुठली व्हिलॉसिटी आहे, क्रिटिकल व्हिलॉसिटी, आणि आर इज द, इथून घ्यायचं ना, इथून म्हणजे आरच्या भोवती फिरते, म्हणजे सेंटरच्या भोवती फिरते, म्हणजे ही एवढी रेडियस घेतली पाहिजे ना सर्कलची, त्या ऑर्बिटची रेडियस घेतली पाहिजे, म्हणून आर घेतलं. आणि हा किती असतो, जी पृथ्वीचं मास सॅटेलाइटचं मास अपॉन दोघांच्यामधलं डिस्टन्स. मग दोघांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे एच आणि आर दोघंही घेतो ना, म्हणजे थोडक्या स्मॉल आरच घेतो का, म्हणजे काय झालं, आर स्क्वेअर. दोन्हीकडलं मास तर कॅन्सल होईल, एक आर तर कॅन्सल होईल, सो देअरफॉर व्ही सी स्क्वेअर काय राहील सांगा, सो जी एम अपॉन आर राहील. आणि देअरफॉर व्ही सी काय येईल सांगा, सो व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन स्मॉल आर येईल. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द क्रिटिकल व्हिलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट. सिंपल आहे का, अगदीच सिंपल आहे की सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त काय केलेलं, इक्वल केलेलं आहे. ओके, आणि दोन्ही इक्वल करून काय सांगितलं की क्रिटिकल व्हिलॉसिटी बाजूला काढली, आणि ती किती असते, अंडर रूट जी एम अपॉन आर. अल्सो आपण क्रिटिकल व्हिलॉसिटी अशी लिहिली तर चालेल, अंडर रूट जी एम अपॉन आर प्लस एच लिहिली तर चालेल, चालेल, चालेल का, चालेल. ओके, अल्सो आपण जी एम बद्दल जी एच आर प्लस एच स्क्वेअर लिहिलं तर चालेल, चालू शकतं ना, कारण स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर असतं का. ओके, सो ह्या रूलप्रमाणे देअरफॉर व्ही सी एवढी सुद्धा येऊ शकते, बघा, अंडर रूट जी एच आर प्लस एच. ओके, सो सगळ्यांमध्ये हाईट येते क्रिटिकल व्हिलॉसिटीमध्ये. आता समजा इफ सॅटेलाइट इज व्हेरी क्लोज टू अर्थ सर्फेस. काय लिहिलं मी, कंडिशन लिहिली व्हेरी क्लोज टू अर्थ सर्फेस, म्हणजे आर एच निग्लेक्ट करायचा, म्हणजे स्मॉल आर जो आहे तो कोणासारखा येईल, स्मॉल आर आणि कॅपिटल आर सेम होतील ना, एच निग्लेक्ट केला, हाईट कमी घेतली म्हणजे निग्लेक्ट केलं. सो देअरफॉर व्ही सी किती येणार सांगा, मग हे रिलेशन मिळणार आपल्याला, जी एम अपॉन आर मिळणार, ॲज वेल ॲज हे काढायचं म्हणलं तर ऑर व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी इंटू आर मिळणार, जी आर. चालेल का बघ, सो अर्थच्या भोवती जर सॅटेलाइट अगदी जवळून फिरत असेल तर त्याची क्रिटिकल व्हिलॉसिटी एवढी असेल. आता ही पॉसिबल नाही आहे केस, पण आपण कन्सिडर करतोय की सॅटेलाइट समजा अगदी हाईट निग्लेक्ट केली आहे, कमीत कमी हाईटवरती आहे, फार कमी हाईटवरती सॅटेलाइट आहे. सो अशा केसमध्ये आपण काय म्हणू शकतो की एच निग्लेक्ट करू शकतो, आणि मग मी जर एच निग्लेक्ट केला तर दोन्ही ठिकाणी फॉर्म्युला कसा तयार झाला बघा, एक फॉर्म्युला असा तयार झाला व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन आर, आणि एक फॉर्म्युला असा तयार झाला व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी आर. सो तुम्हाला हा फॉर्म्युला म्हणजेच हा याच्यावरनं हा आणि हे क्लोज टू द अर्थ सर्फेसचे दोन फॉर्म्युले असे लक्षात ठेवावे लागतील. न्युमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला हे जास्त गरजेचं आहे. समजली का बघा, सो एवढं जेवढं काय मी लिहिलेलं आहे किंवा याच्यापेक्षा जास्त काही बोललो असेल तर तेही तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. इथल्या महत्त्वाच्या कंडिशन्स डिफाईन करा. एक लक्षात ठेवा, काहीही लिहित असताना तुम्ही ते काहीतरी रिझन पाहिजे त्याचा, किंवा तिथं त्याची गरज पाहिजे, एखाद्या वाक्याची गरज, आता इथे एखाद्या वाक्याची गरज असेल तर तुम्ही लिहू शकता की लेट वी हॅव
स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, त्याच्यावर तुम्ही जी एम इज इक्वल टू जी एच इंटू आर प्लस एच स्क्वेअर लिहू शकता ना. सो तशा टाईपमध्ये आपण हे चेंजेस करून लिहू शकतो क्रिटिकल विलॉसिटी. सो याच्याखाली लिहा, दिस इज अन एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल विलॉसिटी, ह्याला पण लिहा, ह्याला पण लिहा, दिस इज अन एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल विलॉसिटी ॲट किंवा ॲट द मिनिमम हाईट फ्रॉम द अर्थ सर्फेस लिहिलं तरी चालेल, किंवा फॉर द केस विच इज व्हेरी क्लोज टू द अर्थ सर्फेस ऑर ॲट मिनिमम हाईट द क्रिटिकल विलॉसिटी ऑफ द सॅटेलाईट ऑर अन ऑब्जेक्ट, काही लिहू शकता. एक लक्षात ठेवा, क्रिटिकल विलॉसिटी मला सांगा त्या सॅटेलाईटच्या मासवरती डिपेंड आहे का, तर नाही आहे. ती डिपेंड कुणावरती आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं स्मॉल आरवरती डिपेंड आहे. किती हाईटवरती आपण सॅटेलाईट पाठवणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जेवढी जास्त हाईट असेल तेवढी कमीत कमी क्रिटिकल विलॉसिटी लागेल बघा. ओके, सो जनरली क्रिटिकल विलॉसिटी ही 8 किलोमीटर पर सेकंड एवढी दिली जाते, म्हणजे 8 किलोमीटर पर सेकंड. ओके, सो हे मीटर पर किलोमीटर पर हावरमध्ये पण आपण करू शकतो, म्हणजे थोडक्यात एक जास्तीत जास्त विलॉसिटी असते तसं बघितलं तर. पण हाईट जेवढी जास्त जाईल, जेवढी हाईट जास्त तेवढी कमीत कमी क्रिटिकल विलॉसिटी लागणार, एवढं लक्षात ठेवा. ओके, या रिलेशनवरून आपण सांगू शकतो, आणि जेवढी हाईट कमी असेल तेवढी क्रिटिकल विलॉसिटी जास्त असणार, जेवढी हाईट जास्त तेवढी क्रिटिकल विलॉसिटी कमी असणार. ओके, सो नियर अबाउट 8 किलोमीटर पर सेकंड एवढी क्रिटिकल विलॉसिटी ही सॅटेलाईटला दिली जाते. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर द क्रिटिकल विलॉसिटी, लक्षात आलं. आता याच्या पुढचं, याच्या रिलेटेड अजून एक एक्सप्रेशन आहे टाईम पिरियडचं, ते एक्सप्रेशन आपण बघूया. ह्या ही डायग्राम आणि हे सगळं लिहिलेलं सगळं रिपीट करायचं तुम्हाला, आहे तसंच लिहायचं आहे, त्यामुळे सगळ्यांनी ते आधी आहे तसंच लिहून घ्या. मी हेडिंग लिहितो टाईम पिरियड ऑफ द सॅटेलाईट. ओके, चला हे लिहून घ्या इथपर्यंत, हे मी रब करतो आता. ओके, हेडिंग लिहा टाईम पिरियड ऑफ द सॅटेलाईट, टाईम पिरियड ऑफ द सॅटेलाईट, टाईम पिरियड ऑफ द सॅटेलाईट रिव्हॉल्विंग रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. सोपं आहे हे सुद्धा बघा, डोंट वरी अबाउट दिस, क्रिटिकल विलॉसिटी सारखंच आहे हे. रिझन आहे, सिम्पल रिझन आहे, प्रॅक्टिकल रिझन आहे, लक्षात येतं लगेच. आता बेसिक टाईम पिरियड तर माहीत पाहिजे आपल्याला. टाईम पिरियड म्हणजे काय असतं, कुठल्याही ऑब्जेक्टचा टाईम पिरियड जर काढायचा असेल तर आपल्याला तो ऑब्जेक्ट एक रिव्हॉल्युशन होण्यासाठी किती वेळ लावतं हे आपल्याला काढायचं आहे. मगाशी मी तुम्हाला जिओ स्टेशनरी सॅटेलाईट सांगितला होता. जिओ स्टेशनरी सॅटेलाईटमध्ये काय सांगितलं की एक सॅटेलाईट पृथ्वीच्या भोवती फिरायला बरोबर पृथ्वी एवढाच टाईम पिरियड लावतं, म्हणजे 24 तास लावतं. सो तो झाला त्याचा टाईम पिरियड. ओके, सो टाईम पिरियड इज व्हॉट द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ. सॅटेलाईटला लागलेला टाईम पण अर्थच्या भोवती एक राऊंड मारण्यासाठी, इट इज कॉल्ड एज टाईम पिरियड. ओके, सो द टाईम रिक्वायर्ड, द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट, द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन, द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन ऑफ सॅटेलाईट, वन रिव्हॉल्युशन ऑफ सॅटेलाईट अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड ऑफ सॅटेलाईट, इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड ऑफ द सॅटेलाईट, कॅपिटल टी म्हणूया आपण, चालेल. सो सॅटेलाईटला पृथ्वीच्या भोवती फिरायला किती वेळ लागतोय तो जो टाईम पिरियड असेल त्याला म्हटलं जातं टाईम पिरियड ऑफ द सॅटेलाईट. आता मगाची डायग्राम आणि ते सगळं मी जे म्हटलं ते सगळं आहे तसं लिहा, आणि त्याच्याखाली वी हॅव क्रिटिकल विलॉसिटी ऑफ सॅटेलाईट. व्ही सी किती होतं बघा, अंडररूट जी एम अपॉन आर होतं का, म्हणजेच अंडररूट जी एम अपॉन आर प्लस एच असं लिहिलं तरी चालेल. एवढ्या क्रिटिकल विलॉसिटीनं तो सॅटेलाईट फिरतोय, म्हणजे विलॉसिटी माहीत झाली आपल्याला सॅटेलाईटची. ओके, आता टाईम पिरियड बघा. सो डायग्राम अशी होती, इथं अर्थ सर्फेस आहे, इथं सेंटर आहे, ही ऑर्बिट आहे, ऑर्बिट रेडियस आर आहे, आणि हा सॅटेलाईट अर्थच्या भोवती फिरतो.
याची वेलॉसिटी किती आहे, सी आहे, हा किती टाइम कंप्लीट करतोय, टी, हा एक राउंड मारायला किती डिस्टन्स कंप्लीट करेल, 2 पाय आर. सो वेलॉसिटी, टाइम आणि डिस्टन्स सगळं मिळालं बघा. सो डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणतो आपण. ओके, सो सिन्स वेलॉसिटी इज इक्वल टू, बेसिक फॉर्म्युला लिहितो मी आधी, डिस्टन्स अपॉन टाइम, चालेल. सो देअरफॉर वेलॉसिटी म्हणजे काय, व्ही सी, डिस्टन्स किती आहे, 2 पाय आर, आणि अपॉन टाइम किती आहे, कॅपिटल टी. 2 पाय आर स्मॉल आर का घेतलं बघा, ऑर्बिटची रेडियस घेतो ना आपण सरकमफरन्स फाईंड करताना, त्या सर्कलची रेडियस घेतो, 2 पाय आर म्हणतो. सो व्ही सी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी, आपल्याला पाहिजे कोण, टी पाहिजे. सो टी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन व्ही सी, किंवा आहे त्याच्यात व्हॅल्यू पुट करा. व्ही सी किती आहे, अंडर रूट जी एम अपॉन आर आहे, आणि हे किती आहे, 2 पाय आर अपॉन टी आहे, चालेल. थोडंसं मी काय करतो, दोन्ही साईडचा स्क्वेअर करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. सो इकडचा स्क्वेअर काय होईल, देअरफॉर जी एम अपॉन आर होईल, आणि इकडचा स्क्वेअर काय होईल, 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर होईल, चालेल. सो हा टी स्क्वेअर इकडे घेऊया आणि हे दोघं जण पलीकडे घेऊया. सो 4 पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन जी एम, चालेल का बघा, चालेल. हा टी स्क्वेअर इकडे गेला घेतला आणि हे दोघं तिकडे घेतले, देअरफॉर टी किती येईल सांगा, 2 पाय अंडर रूट आर क्यूब अपॉन जी एम, समजलं का बघा. दिस इज अन एक्सप्रेशन ऑफ द टाइम पिरियड. आता थोडंसं मी तुम्हाला केपलरच्या तिसऱ्या लॉमध्ये घेऊन जातो. केपलरचा तिसरा लॉ आपण डायरेक्ट म्हणलं होतं की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब असतं असं म्हणलं होतं, इथं सॅटिस्फाय होतं बघा ते, कारण 4 पाय स्क्वेअर आणि जी एम जर कॉन्स्टंट केलं इथे याच्यामध्ये, 4 पाय स्क्वेअर जी एम आर कॉन्स्टंट, देन टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. सो दिस इज केपलर्स थर्ड लॉ, आठवतं का बघा, केपलरच्या तिसऱ्या लॉमध्ये आपण म्हणलं होतं की टाइम पिरियडचा स्क्वेअर जो आहे तो टाइम टाइम पिरियडचा स्क्वेअर ह्या हा रेडियसच्या क्यूबशी कसा असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. सो आपण जो टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे तो केपलर्स थर्ड लॉमध्ये जे काही आपण एक्सप्रेशन यूज केलं होतं तो इथं व्हेरीफाय आपण करू शकतो. ओके, अजूनही काही आपण याच्यामध्ये कंडिशन याच्याखाली लिहावं, तर दिस इज अन एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ द सॅटेलाइट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, ॲज वेल ॲज टी इज इक्वल टू 2 पाय, हेच मी असेल तर चालेल का सांगा, आर प्लस एचचा क्यूब अपॉन जी एम, चालू शकतं ना, एम कॅपिटल काढा हा. सो स्मॉल आरच्या ऐवजी आपण काय पुट करू शकतो, स्मॉल आर इज व्हॉट, स्मॉल आर इज नथिंग बट आर प्लस एच, बरोबर आहे ना, बघा स्मॉल आर म्हणजे काय असतो, पृथ्वीची रेडियस आणि हाईट. सो स्मॉल आरच्या ठिकाणी आपण हे पुट करू शकतो, ॲज वेल ॲज आपण मगाशी जी एमच्या ऐवजी काय पुट केलं होतं, जी एम, ॲक्च्युली जी एम स्मॉल जी इज इक्वल टू काय असतं, जी एम अपॉन आर स्क्वेअर म्हणतो बघा आपण. सो जी एम इज इक्वल टू काय, जी आर स्क्वेअर. ओके, पण हे जर जी एचच्या बाबतीत जी एम लिहायचा झाला तर काय, जी एच इंटू ह्या स्मॉल आरच्या ठिकाणी आर प्लस एच असतं ना. सो जी एमच्या ऐवजी आपण जर 2 पाय अंडर रूट हे आर प्लस एचचा क्यूब आणि जी एमच्या ऐवजी जर आपण जी एच आर प्लस एचचा स्क्वेअर लिहिला तर स्क्वेअर आणि एक कॅन्सल होईल. सो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर प्लस एच अपॉन जी एच असं पण लिहू शकतो आपण. दिस इज अगेन द कंडिशनल, दॅट इज आर प्लस एच अपॉन जी एच, चालेल का बघा. सो वी कॅन डिफाईन ऑर वी कॅन राईट द डिफरंट फॉर्म्स ऑफ द, सो जी एच आर प्लस एचचा स्क्वेअर, एक स्क्वेअर कॅन्सल होईल, सो वरती आर प्लस एच अपॉन जी एच राहू शकतं, चालेल. कंडिशनल आहेत, कंडिशन्स आहेत, डिपेंड्स आहेत की कुठली कंडिशन आपण कन्सिडर करतो आहे त्याच्यावरती आपण ते इक्वेशन्स ठेवू शकतो. चला रब करू का मी हे, समजलं का बघा सगळ्यांना. सो दिस इज नथिंग बट द टाइम पिरियड ऑफ द सॅटेलाइट. पहिल्यांदा डेफिनेशन लिहिली, पुन्हा जे स्टॅटिस्टिक मगाशी लिहिलेलं आहे ते सगळे आहे तसे लिहा तिथं, म्हणजे ज्याच्यामध्ये स्मॉल आर, कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल जी, जी एच, कॅपिटल जी, सगळे कोणकोण आहेत ते तिथं सांगा, व्ही सी सांगा, कॅपिटल टी सांगा, ओके, स्मॉल आर सांगा, रेडियस ऑफ ऑर्बिट सगळं मगाशी लिहिलं त्या पद्धतीनं लिहा, डायग्राम ड्रॉ करा आणि मग नंतर वी हॅव क्रिटिकल विलॉसिटीपासून सुरुवात करा. त्याच्यानंतर मग क्रिटिकल विलॉसिटी आणि जे काही मी चेंजेस केले
जे काय मी बोललो ते सगळं तशा पद्धतीने मग तिथं लिहा. चल रब करू मी हे. चला अजून एक थिरॉटिकल पॉइंट बघूया. वेटलेसनेस कंडिशन, वेटलेसनेस शब्द बघा कसा आहे. वेटलेसनेस कंडिशन ऑफ सॅटेलाईट म्हणतो मी, म्हणजे सॅटेलाईटमध्ये असणारा जो ॲस्ट्रोनट आहे त्याची वेटलेसनेस कंडिशन. आता शब्द कळतो आहे बघा, वेट आहे, वेट नाही, वेटलेस आणि नेस म्हणजे आहे पुन्हा, म्हणजे वेटलेस, वेटलेस आहे, वेटलेस म्हणजे वेट नाही आहे थोडक्यात. मग वेट म्हणजे फोर्स म्हणतो ना आपण, ओके सिंपल. आता सॅटेलाईटमध्ये जो ॲस्ट्रोनट आहे त्याला ग्रॅव्हिटी तर नाही आहे आणि तिथली ग्रॅव्हिटी झिरो आहे. आपण वेट कसं डिफाईन करतो, वेट इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन किंवा एम जी म्हणतो, मास इंटू ग्रॅव्हिटी. तिथं मास आहे पण ग्रॅव्हिटी झिरो असल्यामुळे सिंपल वेट काय होतं, झिरो होतं. पण हे मॅथमॅटिकली कसं सांगितलं जातं हे आपण याच्यामध्ये बघूया. सो दिस इज नथिंग बट द वेटलेसनेस कंडिशन ऑफ द सॅटेलाईट. ओके फॉर अन ॲस्ट्रोनॉट, थोडासा थेरोटिकल आहे म्हणून मी असं लिहितो, फॉर अन ॲस्ट्रोनॉट इन ॲस्ट्रोनॉट ॲस्ट्रोनॉट इन सॅटेलाईट द डाउनवर्ड फोर्स, द डाउनवर्ड फोर्स ॲक्टेड अपॉन इट इज एफ इज इक्वल टू एम जी मायनस एन, वेअर एम जी इज ॲक्च्युअल वेट आणि एन इज नॉर्मल रिॲक्शन. ओके सो दिस इज द ॲक्च्युअल रिलेशन. आता सॅटेलाईट रिव्हॉल्व होतो आहे म्हणजे सॅटेलाईट सर्क्युलर मोशन कम्प्लीट करतो आहे. सॅटेलाईट इज कम्प्लीटिंग, सॅटेलाईट इज रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट, हेन्स सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज इक्वल टू ग्रॅव्हिटी. ओके दॅट इज ए आणि जी कसे असतील, सेम असतील. देअरफोर एफ इज इक्वल टू एम जी मायनस एन, देअरफोर एफ इज इक्वल टू एम जी मायनस एम ए, देअरफोर एफ इज इक्वल टू एम जी मायनस एम जी, जी आणि ए सेम, देअरफोर एफ इज इक्वल टू झिरो. ओके सो वी कॅन डिफाईन एफ इज इक्वल टू झिरो, दॅट इज ॲपरंट वेट विल बी झिरो, दॅट इज ॲपरंट वेट इज झिरो अँड इट इज कॉल्ड ॲज, अँड इट इज कॉल्ड ॲज वेटलेसनेस कंडिशन ऑफ द सॅटेलाईट. एवढं सगळं मॅथमॅटिकल हे असा प्रूफ लिहायचा आहे. एफ इज इक्वल टू एम जी मायनस एन करायचं, एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन मास इंटू ॲक्सलरेशन, पण ॲक्सलरेशन आणि ग्रॅव्हिटी सेम दाखवायची, सो ए जी, सो एम जी मायनस एम जी होणार, फोर्स झिरो होणार, म्हणजे ॲपरंट फोर्स जो आहे किंवा नेट डाउनलोड फोर्स आहे तो कसा झाला, झिरो झाला. आणि या कारणामुळं काय होतं, मग सॅटेलाईटमध्ये जो काही ॲस्ट्रोनॉट आहे तो काय करेल, वेटलेसनेस कंडिशन फील करेल. राईट डाऊन दिस वन. नेक्स्ट हेडिंग लिहा, कंडिशन्स ऑफ पॉसिबल ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाईट्स डिपेंडिंग अपॉन द हॉरिझॉन्टल स्पीड ऑफ प्रोजेक्शन. अर्थ काय पहिल्यांदा मी याचा सांगतो मग आपण बघूया. एक डायग्राम बघायचा याच्यामध्ये, तर डायग्राममध्ये काय बघायचं आहे, तर व्हेरियस ऑर्बिट्स बघायचे. तर ऑर्बिट म्हणजे काय, मगाशी आपण ऑर्बिट दाखवलं होतं बघा, सर्क्युलर ऑर्बिट. असंच पॅराबोलिक असू शकतं, असंच हायपरबोलिक असू शकतं, असंच इलिप्टिकल असू शकतं आणि सर्क्युलर असू शकतं. सो टोटल चार ऑर्बिट्स असू शकतात. ओके मग चार ऑर्बिट्स म्हणजे काय, समजा अर्थ सर्फेस आहे बघा, आणि अर्थ सर्फेसवरून समजा इथं सॅटेलाईट पाठवलेलं आहे, याला म्हटलं जातं पॉइंट ऑफ प्रोजेक्शन.
पॉइंट ऑफ प्रोजेक्शन। सो या ठिकाणी काय केलं जातं, ह्या सॅटेलाइटला काय दिली जाते, क्रिटिकल वेलोसिटी दिली जाते। बघा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये हे आर आहे, हे एच आहे, मग तो सॅटेलाइट एकतर असा सर्क्युलर फिरू शकतो, ओके, एकतर तो सॅटेलाइट असा पॅराबोलामध्ये फिरू शकतो, अजून बाहेर हायपरबोलामध्ये फिरू शकतो, बरोबर, आणि तो इलिप्टिकलमध्ये पण फिरू शकतो असा अर्चभोवती। सो हे ऑर्बिट्स आहेत बघा वेगवेगळे, टोटल किती ऑर्बिट्स दाखवले आपण, चार ऑर्बिट्स दाखवले। अशा पद्धतीने सॅटेलाइट हा अर्चभोवती फिरू शकतो चार ऑर्बिटवरती। मग हे डिपेंड कशावरती आहे, तर डिपेंड्स अपॉन हॉरिझॉन्टल स्पीड ऑफ प्रोजेक्शन। इथं जी काही क्रिटिकल विलॉसिटी त्या सॅटेलाइटला दिली जाते, हॉरिझॉन्टल विलॉसिटी दिली जाते, ती विलॉसिटी नक्की कुणा एवढी आहे, क्रिटिकल एवढी आहे का, एस्केप एवढी आहे का, क्रिटिकलपेक्षा जास्त आहे, एस्केपपेक्षा जास्त आहे का, क्रिटिकल एस्केपच्या मध्ये आहे, याच्यावरती ठरतं की ते तो सॅटेलाइट कुठल्या ऑर्बिटमध्ये फिरणार आहे। समजतंय का बघा, म्हणून कंडिशन्स ऑफ व्हेरियस किंवा डिफरंट पॉसिबल ऑर्बिट्स, वेगवेगळे ऑर्बिट्स पॉसिबल असणाऱ्या कंडिशन्स आहेत, पण त्या कोणावरती डिपेंड आहेत, डिपेंडिंग अपॉन द हॉरिझॉन्टल स्पीड ऑफ द प्रोजेक्शन, साहजिकच। सो पहिल्यांदा ही डायग्राम अशी लक्षात ठेवा। आता आपण मग केसेस बघूया, ए वन बाय वन केसेस बघूया। सो केस फर्स्ट लिहितो मी, केस फर्स्ट बघा, याला लिहितो मी व्ही एच इज इक्वल टू व्ही सी। याचा अर्थ काय आहे की जो सॅटेलाइट आता आपण लॉन्च करणार आहोत, जो सॅटेलाइट आता असा वरती जाणार आहे, त्याची जी काही हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी आहे ती कुणा एवढी आहे, तर व्ही सी एवढी आहे। व्ही सी एवढी म्हणजे काय, क्रिटिकल व्हिलॉसिटी एवढी आहे। मग लिहा इथं, मी हवं तर पहिले एक सेंटेन्स लिहितो, इफ द हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट, आता प्रत्येक वेळेला तुम्ही ही सेंटेन्स लिहा, मी पहिलं सेंटेन्स लिहून देतो, इफ द हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट इज इक्वल टू द क्रिटिकल velocity, then it is revolving in circular orbit. ही केस फर्स्ट लक्षात ठेवा। केस सेकंड बघूया आपण, व्ही एच आणि व्ही ई। म्हणजे आपल्याला जर हे क्रिटिकलचं लिहायचं झालं, बरोबर सर्क्युलर फिरतोय ना, सो व्ही एच इज इक्वल टू व्ही सी या याच्यासाठी। नेक्स्ट आपण व्ही एच आणि व्ही ई काय करूया, सेम करूया। जर व्ही एच आणि व्ही ई सेम असतील तर पॅराबोलिक पाथमध्ये फिरेल। बघा हा पॅराबोलिक पाथ आहे, व्ही एच आणि व्ही ई ह्या पाथसाठी पॅराबोलिक पॅराबोलिक ऑर्बिट असं लिहा तुम्ही, तर सर्क्युलरच्या ठिकाणी फक्त पॅराबोलिक शब्द लिहा आणि पूर्ण सेंटेन्स लिहायचं, ओके। नेक्स्ट केस थ्री बघूया आपण, व्ही सी व्ही एच आणि व्ही ई मधलं रिलेशन बघूया। केस थ्री, व्ही सी व्ही एच आणि व्ही, म्हणजे हॉरिझॉन्टल विलॉसिटी ही एस्केपपेक्षा कमी आहे पण क्रिटिकलपेक्षा जास्त आहे असं असेल तेव्हा तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरेल। इलिप्टिकल, मग इलिप्टिकल म्हणजे कुठला, हा, सो व्ही सी लेस दॅन व्ही एच लेस दॅन व्ही हा ऑर्बिट आहे। आता राहिला कोण, हायपरबोलिक राहिला, सो व्ही एच ग्रेटर दॅन व्ही, केस फोर्थ म्हणा त्याला, व्ही एच ग्रेटर दॅन व्ही, इसकेपेक्षा जर जास्त असेल तर हायपरबोलिक पाथ किंवा हायपरबोलिक ऑर्बिट म्हणलं तरी चालेल। म्हणजे हां, व्ही विच इज ग्रेटर दॅन व्ही एच, सॉरी व्ही एच इज ग्रेटर दॅन व्ही, म्हणजे याचा अर्थ काय की हॉरिझॉन्टल विलॉसिटी एस्केपपेक्षा जास्त असेल तर, ओके, तर तो कुठं जाईल, हायपरबोलिकमध्ये जाईल। नंतर पॅराबोलिक कधी येईल, जर एस्केप एवढा विलॉसिटी जर त्याची हॉरिझॉन्टल असेल तर तो पॅराबोलिकमध्ये जाईल। इलिप्टिकलमध्ये कधी जाईल, जेव्हा एस्केप आणि क्रिटिकलच्या मध्ये त्याची हॉरिझॉन्टल विलॉसिटी असेल तर तो इलिप्टिकलमध्ये जाईल। आणि जर क्रिटिकल विलॉसिटी एवढी जर त्याची हॉरिझॉन्टल विलॉसिटी असेल तर तो कुठं जाईल, बरोबर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जाईल। सो दिस इज अगेन वन थिअरॉटिकल पॉईंट, राईट डाऊन दिस। सो ठीक आहे, आपण थिअरॉटिकल आता थांबूया इथपर्यंत। एक न्यूमेरिकल आहे, तेवढं फक्त एक बघूया, टेक्स्टबुकमधलं आहे अनसॉल्व्ड, त्यामुळे ते घेऊया। सो न्यूमेरिकल लिहून घ्या पहिल्यांदा, कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ सॅटेलाइट इन अन ऑर्बिट ॲट ए हाईट ऑफ 1000 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सर्फेस।
ब्रैकेट मे एम ई दिलेला आहे 5.98 इंटू 10^24 मास ऑफ द अर्थ, कैपिटल आर दिलेला आहे 6.4 इंटू 10^6 मीटर। चला गिवन लिहूया, हाइट 1000 किलोमीटर म्हणजेस 1000 इंटू 10^3 मीटर म्हणजेस 10^6 म्हणतो मी मीटर। नेक्स्ट मास ऑफ द अर्थ आता दिले 5.98, आपण घेऊया 6 × 10^24 के जी आणि रेडियस ऑफ द अर्थ 6400 किलोमीटर म्हणजे 64 × 10^5 मीटर असं लिहितो मी। आणि विचारलेलं आहे आपल्याला कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ द सॅटेलाइट, स्पीड ऑफ द आता स्मॉल जी कॅपिटल जी किती घेतो आपण 6.67 × 10^-11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर। आणि स्पीड विचारलेलं आहे, स्पीड म्हणजेच काय व्ही सी, सो सिंपल आहे ना, व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन स्मॉल आर। मगाशी जो आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे तोच फॉर्म्युला इथे लिहा, व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन स्मॉल आर। सो व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट, यालाच मी असं लिहितो आर प्लस एच। आता ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं टाकायच्या आहेत आणि तुम्ही हे कॅल्क्युलेशन स्वतः करा, बरेच स्टुडंट स्वतः करत नाही असं दिसतंय। 6.67 × 10^-11 मास, 6 × 10^24 अपॉन कॅपिटल आर, कॅपिटल आर आणि एच। आता हे बघा, हे 10^6 आहे, मग हे पण 10^6 करून घेऊया। सो 5 आहे प्लस 1 ॲडजस्टमेंट, सो डावीकडे पॉईंट, सो 6.4 × 10^6 करून घेऊया। पॉवर सेम करून घेत चला ॲडिशनच्या वेळेस। सो आर किती आहे 6.4 × 10^6 आणि एच किती आहे 1 × 10^6 ना, 10^6 आर, म्हणजेच हे याची आणि याची ॲडिशन होऊ शकते। बघा सिम्पल 10^6 कॉमन काढून, सो हे सगळं इन डिटेल मग तुम्ही फक्त सॉल्व करायचं आहे। ओके, सो आय विल गिव्ह यू द आन्सर 7.3 × 10^3 मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंडमध्ये काढायचं आन्सर। हे थोडंसं कॅल्क्युलेशन डिफिकल्टी जाऊ शकतं कारण पुन्हा स्क्वेअर रूट सॉल्व करायचं आहे, सगळं सॉल्व करून मग मीटर पर सेकंडमध्ये आन्सर आणायचं आहे। ओके, सो बघा लक्षात आलं का, सो हे एक न्यूमेरिकल टेक्स्टबुकमधलं अनसॉल्ड आहे। आता अगदीच एक दोन मोजके पॉईंट राहिलेलं आहेत, ते उद्याच्या लेक्चरला संपतील आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स पण उद्या संपून जातील। मग आपलं फक्त एक दोन लेक्चर सी ई टी डिस्कशन्स राहील, ते आपण नंतर घेऊया, पण ॲटलीस्ट उद्याच्या लेक्चरपर्यंत तुमच्या टेस्टचा सगळाचा अभ्यास इथं कम्प्लीट होत आहे। ओके, सो थांबूया आपण आजच्या लेक्चरला, व्यवस्थित लिहा, काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा, भेटूया आपण पुढच्या लेक्चरला। थँक्यू सो मच।